नक्कीच आपण बघतोय की हे महत्त्वाचे आजची ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि आजच्या या बैठकीत जास्तीत जास्त लोकोपयोगी निर्णय जे लोकांना खुश करण्यासाठी जे निर्णय आहेत ते घेतले जाऊ शकतात आणि त्यातलाच हा निर्णय आहे कारण आजची बैठक अत्यंत महत्त्वाची महायुती सरकारसाठी यासाठी कारण निवडणूक आयोग उद्या कदाचित पत्रकार परिषद घेऊ शकते त्यामुळे उद्यापासून आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहितेत राज्य सरकारला कोणतेही निर्णय घेता नाही त्यामुळे आज लोकोपयोगी लोकांना खुश करण्यासाठी लोकांची मतं महायुतीच्या सरकारच्या कडे वळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची कॅबिनेट आणि या कॅबिनेटमधील हे निर्णय आहेत आणि लोकांना समोर ठेवून लोक आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी महायुती सरकारच्या बाजूने होण्यासाठीचे हे निर्णय आहेत ते आज घेतले जातील आणि अशाच पद्धतीचा हा निर्णय आहे जो कुठेतरी कुटुंब जे कौटुंबिक ज्या काही फॅमिलीज कार असतात चारचाकी वाहनं आहेत या हे कुठेतरी एक दिलासा आहे जो अत्यंत मोठ्या प्रमाणात टोल आहे तो द्यावा लागतो जेव्हा मुंबईत एंट्री मारली जाते पाचही टोल नाक्यांवर हे संपूर्ण जे टोल घेतले जातात त्यामुळे नागरिक देखील त्रस्त आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी हा दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडून केला जातो आहे आणि त्यामुळे कुठेतरी या निर्णयाने खुश मतदारांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे त्यांना दिलासा दिला जातोय पण याचा नेमका किती प्रमाणात फायदा होऊ शकतो हा मतदारांसाठी किंवा नागरिकांसाठी आणि टोल नाक्यांना याचा किती फटका बसू शकतो या संदर्भात काय माहिती ज्या पद्धतीने आपण बघतोय की लाखोंच्या संख्येने जे मुंबईत ये जा करत असतात नेहमीच त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल या ठिकाणी टोल नाक्यांवर होत असते त्यामुळे नक्कीच टोल नाक्यावरील ज्यांना हे कंत्राटे देण्यात आलेले आहेत त्यांना नक्कीच नुकसान होईल परंतु नागरिकांना याच्यातून फायदा मिळणार आहे म्हणजे आपण पाचही टोल नाके बघितले तर 100 वरती हे जे काही टोल आहे तो घेतला जातोय या सर्वच म्हणजे पूर्व असेल किंवा पश्चिम महामार्ग असेल या दोन्ही बाजूला आपण बघितलं तर 100 अधिकचा टोल हा घेतला जातो आणि यामुळे नागरिक एक त्रस्त आहे ठाण्यावरून जर येत असले तरी मुंबईत एंट्री करत असले तरी तिथे टोल घेतला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी हे नागरिक त्रस्त आहेत आणि या निर्णयाने नक्कीच एक फायदा आहे दिलासा आहे तो नागरिकांना मिळालेला आहे परंतु या निर्णयाने नागरिक खुश होऊन महायुतीच्याकडे झुकतील का हे येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल परंतु हा निर्णय हा नागरिकांसाठी दिलासा देणारा आणि हा डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.